लेडींची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं. स्वराज्याची राजधानी म्हणून कीर्ती असलेल्या किल्ले रायगडाचं प्राधिकरणाअंतर्गत संवर्धनाला सुरुवात झालेली आहे. यासाठी होत असलेल्या शास्त्रीय उत्खननात चक्क शिवकालीन शस्त्र अस्त्र यांचे अवशेष, पुरातन काळातील नाणी आणि अत्यंत दुर्मिळ अशा पुरातन वस्तू आणि वास्तूंचे अवशेष सापडू लागलेले आहेत. सध्या किल्ले रायगडावर शिव समाधी आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधी ठिकाणी रासायनिक प्रक्रिया सुरू आहे आणि याचा आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. किल्ले रायगडसाठी स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती केल्यानंतर आता किल्ले रायगडच्या संवर्धनाच्या कामाला गती आलेली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने किल्ले रायगडावरती असणाऱ्या ऐतिहासिक आणि पुराणिक वास्तूंचं जतन करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती सुरू करण्यात आली. आपण पाहू शकताय हा जो परिसर आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने या समाधी स्थळाचं जतन व्हावं यासाठी शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. समाधीचं स्वच्छताकरण सुरू आहे, त्याचबरोबर या समाधीचं जे ऐतिहासिक वास्तू आहे तिचे जे दगड आहेत तिचं जतन व्हावं त्यासाठी त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया एक विशिष्ट असते त्याचा लेप लावण्याच्या कामाला सुद्धा या ठिकाणी गती आलेली आहे. शेजारी जर आपण पाहिलं तर या समाधीच्या पाठीमागे बरोबर वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आणि या ऐतिहासिक समाधीचं सुद्धा संवर्धन आणि जतन शास्त्रीय पद्धतीने कसं होईल याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक वास्तू आहेत, इतिहासाच्या आठवणी ताज्या करून देणाऱ्या या वास्तू आहेत आणि यांचं संवर्धन आणि यांचं जतन हे व्हायला पाहिजे. काळानुसार या ठिकाणी ह्या वास्तू ज्या आहेत त्या ऊन वारा पावसामध्ये अशाच उभ्या असतात आणि त्याचं संवर्धन कशी होईल याची काळजी आता भारतीय पुरातत्व विभागाकडनं घेतली जात आहे. त्यामुळे गडावरती जे शिवभक्त शिवप्रेमी येतात त्यांना ह्या वास्तू जशा पूर्वी होत्या त्याच पद्धतीने दिसावं याची खबरदारी सुद्धा घेतली जात आहे. कॅमेरामन राकेशसह भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. तर ज्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे तिथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. किल्ले रायगडच्या संवर्धनाला आता सुरुवात झालेली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली शास्त्रीय दृष्ट्या संवर्धन आणि उत्खननाचं काम सुरू आहे. आपण पाहू शकताय किल्ले रायगडावरती आता जर आपण नजर टाकली तर अशा पद्धतीनं शास्त्रीय दृष्ट्या उत्खननाचे काम काही ठिकाणी सुरू आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हे उत्खनन यासाठी आहे की यामध्ये शिवकालीन वास्तवाच्या वास्तू किंवा वस्तू कोणत्या या मातीच्या ढिगाऱ्यांखाली काही अंशावरती सापडत आहेत काय आणि किती मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, कारण यावरनं स्पष्ट होणार आहे की किल्ले रायगडावरची ही जागा ही नेमकी कोणत्या कारणास्तव कशासाठी वापरामध्ये होती. गेल्या काही दिवसांपासून हे उत्खनन सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने 1.5 ते 2 फूट उत्खनन झाल्यानंतर यामध्ये शिवकालीन असणारी महाराष्ट्राची पर्याय आणि रायगडाची दौलत हाती लागायला सुरुवात झालेली आहे. या उत्खननामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शिवकालीन वापरात येणाऱ्या युद्ध सामग्रीच्या वस्तू म्हणजे तोफेचे गोळे, त्यानंतर त्या तोफ्यांचे अवशेष, त्याचबरोबर या ठिकाणी लोखंडी तांब्याचे खिळे, बंदुकीच्या गोळी आणि त्याचबरोबर शिवकाळात जी नाणी वापरली जात होती अशा ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा या ठिकाणी या उत्खननादरम्यान हाती लागलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे की किल्ले रायगडावरती ज्या पद्धतीने आता उत्खनन सुरू आहे यामध्ये शिवकाळातल्या आणखीन कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या सर्व वस्तू आता पुरातत्व विभागाने एकत्रित करून त्या आता एका ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. याबाबत या नेमक्या वस्तू किती जुन्या आहेत आणि त्यावेळी कोणत्या काळासाठी कशासाठी वापरल्या जाव्यात याचं स्पष्टीकरण फार लवकरच होणार आहे. मात्र एक नक्की आहे की किल्ले रायगडाचं संवर्धन सुरू असताना रायगडाची खरी दौलत आता शिवभक्तांच्या समोर यायला लागलेली आहे. कॅमेरामन राकेशसह भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. तर किल्ले रायगडाच्या संवर्धनाला सुरुवात झालेली आहे. जे उत्खनन सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक पुरातन वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी सापडू लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जी टीम काम करते त्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया. हेवी रेनफॉल असल्यामुळे या ठिकाणी जे दगडावरती शेवाळ किंवा मॉस लाईकने जे ग्रोथ होते त्या ग्रोथचं क्लिनिंग करण्यासाठी आपण जनरल अमोनियाकल सोल्युशन आणि नॉन आयनिक डिटर्जंट वापरतो जो कोणत्याही प्रकारचा दगडला हार्म करत नाही. त्याच्या अतिशय सॉफ्ट प्रकारच्या केमिकल सहाय्याने आपण दगड पूर्ण क्लीन केला जातो. तो क्लीन केल्यानंतर त्या क्लीन झाल्यानंतर ड्राय सर्फेसवरती पुन्हा आपण बायोसाइडल कोट करतो जेणेकरून ते नंतर त्याच्यावरती शेवाळ किंवा बाकी जे मॉस लाईकन जे मायक्रोवेजेशन ग्रोथ आहे ते वाढण्याची प्रोसेस थांबण्यासाठी बायोसाइडल कोट केला जातो. गेले 8 दिवस झालं आम्ही उत्खनन सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला 2 फूट 2 फूट
उत्खनन केल्यानंतरच आम्हाला काही शिवकालीन वस्तू मिळालेल्या आहेत. त्यामध्ये शिवकालीन नाणी, शिवकालीन तोफेचे तुकडे, शिवकालीन दारुगोळ्याचे तुकडे, तर धातूच्या वस्तू, तांब्याच्या वस्तू अशा, अजून त्यामध्ये सांगायचं झालं तर बंदुकीची गोळी अशा काही वस्तू आम्हाला मिळाल्या आहेत. उत्खननाचा अनुभव घेताना आमचा अभ्यासही होतोय, त्याचबरोबर आम्हाला या सर्वेक्षणाच्या आणि उत्खननाच्या माध्यमातून आम्हाला ज्या शिवकालीन माहिती होत्या त्या आम्ही हाताळताना आम्हाला आनंद होतोय. उत्खनन करताना ज्या काही वस्तू भेटतायत त्यांचा जे जिवंतपणा जाणवतोय त्यामुळे अजून एक वेगळा अनुभव येतोय. आणि प्रत्यक्ष असं वाटतंय म्हणजे महाराजांच्या 300-400 वर्षापूर्वीच्या ज्या काही वस्तू आहेत ज्या त्या काळामध्ये वापरल्या गेल्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचं आज एक मौल्य वेगळंच आहे. पण प्रत्यक्षदर्शी त्या वस्तू जमिनीतून बाहेर काढून त्यांना जो जिवंतपणा येतोय तो जो अनुभव आहे तो अतिशय वेगळा आहे. आपल्यासोबत आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत जोडले गेलेले आहेत. सावंत सर, म्हणजे दुर्मिळ असा हा ठेवास म्हणावा लागेल जो आता उत्खननातून समोर येऊ लागलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया म्हणजे शिवाजी महाराजांच्या राजधानीचा हा किल्ला आहे. हा, आणि पुरातत्व खात्याने ह्याच्या अगोदर सुद्धा या किल्ल्यावर उत्खनन केलेलं होतं, अनेक अवशेष त्यांना मिळालेले आहेत. ते त्या अफजलखान्यामध्ये तिथं आहेत ते सगळे अवशेष. तर त्याच एक संग्रहालय त्या ठिकाणी व्हावं रायगड किल्ल्यावर या ठिकाणी उत्खननात मिळणाऱ्या अवशेषांचं असं मला वाटतं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की आता जे तोफ गोळे आणि शिशाचे गोळे जे मिळालेले आहेत हे शिवकालीन अवशेष नसून हे थोडेफार नंतरचे आहेत. कारण रायगडला शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा इतिहास आहे आणि तो पेशवाईमध्ये शिवाजी हा रायगड हा इंग्रजांशी लढण्यासाठी म्हणून सज्ज केला गेला होता शेवटी 1818 ला. आणि त्याच वेळेला रायगडचा सगळा विध्वंस झाला आणि त्याच्यामुळं शिवकालीन अवशेष अजूनही मिळू शकतात. त्याच्यासाठी रायगडवरच्या 300 इमारती होत्या त्याच्यामधल्या अनेक इमारतींचं उत्खनन अजूनही राहिलेलं आहे. ते जसं आता सुरू आहे तसंच त्याच्यापेक्षा दुप्पीनं काम तिथं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सावंत सर, आता ज्या वस्तू मिळतात आणि ज्या वेगानं मिळतात म्हणजे असंख्य वस्तू त्या ठिकाणी मिळू लागलेल्या आहेत, याचा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? अगदी 100% या विद्यार्थ्यांना तर होईलच, पण इतिहास संशोधकांना सुद्धा रायगड किल्ल्यावर कोणत्या कोणत्या वस्तू वापरात होत्या, रायगड किल्ल्यावर कोणत्या कोणत्या वस्तू असायच्या, म्हणजे दिवे, दगडी दिवे मला दिसतात आता टीव्हीमध्ये बघितल्यानंतर, ते दगडी दिवे त्या ठिकाणी मिळायला लागलेले आहेत. ते कशा पद्धतीनं किती सालापूर्वी वापरत होते, शिवकालात वापरत होते का, त्याच्यानंतर वापरत होते का, त्याच्या अगोदर वापरत होते, याचा अभ्यास आपल्याला होऊ शकतो. नाणी या ठिकाणी लागलेली आहेत रायगड किल्ल्यावर, त्याच्यामुळे रायगड किल्ल्यावर कोणकोणत्या राजवटीची नाणी वापरात होती हे सुद्धा आपल्याला त्या नाण्यांच्या अभ्यासानंतर कळू शकतं. त्याचबरोबर शस्त्र जे आहेत, शस्त्रास्त्रांचे काही अवशेष रायगड किल्ल्यावर जी मिळायला लागलेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत. त्यामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचे जर अवशेष आपल्याला मिळाले किंवा शिवकालीन शस्त्र जर मिळाली तर ती मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं फार मोठा ठेवा आहेत असं मला वाटतं. सावंत सर, किल्ले म्हटलं तर आपल्यासाठी खूप चांगली माहिती देणार, पूर्वीच्या काळामध्ये नेमकं काय झालेलं होतं, शिवरायांच्या काळामध्ये नेमकं काय घडत होतं त्याची माहिती देणार वस्तू म्हणून आपण याकडे पाहतो. किल्ल्यांची जी दुरवस्था गेल्या काही वर्षांपासून होऊ लागलेली आहे आणि आता जे पाऊल सरकारकडून हे उचललं गेलेलं आहे संवर्धनासंदर्भातलं, त्या ठिकाणी उत्खननासंदर्भातलं, तर याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता इतिहास संशोधक म्हणून, कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो किल्ल्यांची अशीच जपणूक होत राहिली तर? मुळात रायगड किल्ल्याचं हा गोष्ट वेगळी आहे, कारण मगाशी तुम्ही सांगितलं की शिवाजी महाराजांची ती राजधानी, महाराजांची राजधानीचा तो किल्ला आणि त्या किल्ल्यावर मराठ्यांच्या कुठल्याही किल्ल्यांवर नाहीत एवढ्या वास्तू शिवाजी महाराजांनी बांधलेल्या होत्या. हो, म्हणजे हेनरी ऑक्झिंडन आणि त्यावेळेचे तत्कालीन जे इंग्रज वकील रायगड किल्ल्यावर आलेले होते त्यांनी जी वर्णन करून ठेवलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर एक शहरच वसवलेलं होतं आणि ह्या शहराचे सगळे अवशेष त्या ह्याच्यावर आहेत, रायगड किल्ल्यावर आहेत. हो, आणि हे शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे, पुरातत्व खात्याचं अभिनंदन केलं पाहिजे की उत्खनन करा लागलेले आहे. बरोबर,
म्हणजे उत्खननामुळे अनेक गोष्टी रायगडच्या नव्यानं सामोरे, वास्तुशिल्प सुद्धा नव्यानं सामोरे येण्याची शक्यता आहे, काही शिलालेख मिळण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे हे शासन जे करायला लागलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे की शास्त्रीय उत्खनन करायला लागलंय, हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी असतील, पुरातत्व खात्याचे अधिकारी असतील, हे शास्त्रीय पद्धतीनं तिथं उत्खनन करायला लागलेत. कारण काय होत होतं रायगड किल्ल्यावर की अनेक लोक जायची आणि स्वतः स्वतः उत्खनन करायची, अनेक लोकांना अनेक वस्तू त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत रायगड किल्ल्यावर. आता हे शासनाकडे सगळं जात आहे, इथं मिळणारं जे काही अनमोल धन आहे, धन म्हणजे या वस्तू या खूप अनमोल आहेत, बरं, या सगळ्या शासनाकडे जातात, त्या खात्याकडे पर्टिक्युलरली जायला लागलेल्या आहेत. नक्कीच. धन्यवाद सावंत सर, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. इंद्रजित सावंत आपल्या सोबत होते. आणि जे स्तुत्य पाऊल आता उचललं गेलेलं आहे, उत्खनन प्रक्रिया जी आहे ती किल्ले रायगडावर सुरू झालेली आहे, जतन जे आहे ते केलं जात आहे, त्याच्यामुळे हा एक मोठा ठेवाच पुढच्या पिढीसाठी आहे असं म्हणावं लागेल.